पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये गुरुद्वारा रकाबगंज इथं जाऊन गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींचा हा पूर्वनियोजित दौरा नव्हता, परंतु अचानक सकाळी दौरा ठरल्यामुळे दिल्ली पोलिसांचे सर्व मोठे अधिकारी गुरुद्वारा रकाबगंज इथे पोहोचले. गुरु तेग बहादूर यांचं जीवन साहस आणि करुणेचं प्रतीक असल्याचं पंजाबी भाषेतील ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं, तर सर्वोच्च बलिदानासाठी गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली वाहिली. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याचं जतन संवर्धन करायचं की विविध कामाच्या परवानगीसाठी वेळ घालवायचा अशी खंत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात बोलून दाखवली आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावर निवड होऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कामं करत असताना अनेक ठिकाणी परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्या एकाच ठिकाणी घेता याव्यात, यासाठी काही करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते चर्चा करणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय. देशभरामध्ये लॉकडाऊनमुळे गेली 8 महिने बंद असणारे कुस्तीचे आखाडे शासनाच्या नियमानुसार आता आजपासून कोल्हापूरमध्ये सुरू झालेले आहेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या व्यवस्थापनाखाली असणारी मोतीबाग तालीममध्ये हनुमान आणि आखाड्याचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर ही तालीम सर्वांसाठी खुली करण्यात आली. इथे सराव आता सुरू झालेला. यावेळी मल्लांनी 8 महिन्यांपासून दबलेल्या तालमीतल्या तांबड्या मातीचं उत्खनन केलं आणि मेहनत केली आणि इतकंच नव्हे तर कुस्तीच्या डावपेचाचाही सराव केला, त्यामुळे सुन्यासुन्या वाटणाऱ्या आखाड्यात आता शड्डूचे आवाज यायला लागले. सूर्यमालेतील गुरु आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ आले आहेत. या दोन ग्रहांची दुर्मिळ युती पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संविधान जागर यात्रा यांनी अलिबाग समुद्र किनारी या आकाश दर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तब्बल 800 वर्षांनी हे दोन ग्रह एकत्र आले. खगोलशास्त्रज्ञ एस नटराजन आणि अलिबागमधल्या आकाश निरीक्षक प्राध्यापक राम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीतून हा योग अनुभवण्यासाठी लहानथोर अलिबागकरांनी गर्दी केली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. बेळगाव शहरातल्या माळी गल्लीतल्या सर्वांचा लाडका असणाऱ्या शेरू कोंबड्याचा जोरदार वाढदिवस साजरा करण्यात आला. 5 वर्षांपूर्वी माळी गल्ली इथे राहणाऱ्या मेघन लंगरकांडे यांनी गल्लीमध्ये विकायला आलेल्या शेरू कोंबड्याला 5 रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. घरच्यांनी त्याला अगदी घरातल्या सदस्याप्रमाणे प्रेम दिलं आणि पाहता पाहता हा शेरू आता 5 वर्षांचा झाला. शेरूचा 5वा वाढदिवस त्यांच्या मालकाने धुमधडाक्यामध्ये साजरा केला. अमरावतीमध्ये तलवारीनं वाढदिवसाचा केक कापल्याचा धक्कादायक प्रकार परतवाडा शहरात समोर आला. युवा स्वाभिमान पार्टीचा मेळघाट प्रमुख उपेन बछले यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. बछले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रात्री 12 वाजता काही कार्यकर्त्यांसोबत गाणी लावून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी खास तलवार वापरण्यात आली होती आणि विशेष म्हणजे सगळ्या सोहळ्याचं फेसबुक लाईव्ह सुद्धा करण्यात आलं. कुर्ल्यातही तलवारीनं केक कापणं तरुणांना महागात पडलं. या वाढदिवसाचा व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केला. यानंतर या तरुणांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. राजीव गांधी नगर बेस्ट बस डेपोच्या मागे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद आसिफ इद्रिसी, तौफिक शेख, शेर अली सजाद अली इद्रिस, अरबाज अय्यूब शेख ना अटक केली. एका अल्पवयीन आरोपीला समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पुण्यामध्ये मुंढवा स्मशानभूमी परिसरात फर्निचर गोडाऊनला आग लागली. या आगीची झळ शेजारच्या मारुती सुझुकी सेंटरलाही बसली. पहाटे 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीचा मोठा भडका उडाला. आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. अनलॉकमध्ये आता प्रवासी वाहतूक पुन्हा जोर धरू लागली आहे. मुंबई पुणे मार्गावर एसटीच्या शिवनेरीतून गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 11,242 प्रवाशांनी प्रवास केला. कोरोना काळामध्ये महामंडळानं निम्म्या फेऱ्या सुरू केल्या होत्या. या सर्व फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं दादर पुणे शिवनेरीच्या फेऱ्या आता वाढवल्या जाणार आहेत. दादर पुणे शिवनेरी बसेसना लोणावळा थांबाही देण्यात येतोय.
लॉकडाउन का मुंबई में एसटी महामंडळाने दिलेली सेवा ही चांगली फायदेशीर ठरली। बेस्ट मार्ग पर एसटी सेवा चालवल्यामुळे एसटीला दिवसाला 25 कोटींचा फायदा झालाय। महिन्याला एसटी महामंडळाने 37 कोटी 50 लाखांची कमाई केली आहे आणि प्रति किलोमीटर 44 रुपये मोबदला एसटीला मिळतो। लॉकडाउन शिथिल झाल्यापासून रोटेशन पद्धतीने एसटी महामंडळाच्या 1000 बसेस बेस्ट उपक्रमात मुंबईत सज्ज झाल्यात। 2.5 महिन्यामध्ये त्यामुळे एसटीला 85 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कमाई झाली आहे। परभणीतला पारा 7 अंशांपर्यंत खाली घसरला। परभणीचं तापमान दर दिवशी घसरतच चाललंय। शनिवारी 12.3 अंश सेल्सिअसवर असलेलं तापमान आज चक्क 7 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं। या मोसमातलं सर्वाधिक नीचांकित तापमान म्हणून नोंद झाली आहे आणि याशिवाय थंडगार वारे वाहत असल्यामुळे परभणीकरांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय। वाढत्या थंडीचा सामना करण्यासाठी नागरिक गल्लीबोळांमध्ये आता शेकोट्या पेटवू लागलेत। ही थंडी गहू आणि हरभरे या पिकांसाठी लाभदायक आहे। अवकाळी नुकसानीच्या पाहणीसाठी उद्या केंद्राचं पथक राज्यामध्ये येणार आहे। 21 ते 26 डिसेंबर दरम्यान केंद्रीय पथकाचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान पुणे विदर्भ औरंगाबाद विभागातल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी होणार आहे। सोलापूर नागपूर गडचिरोली चंद्रपूर भंडाऱ्यातही ते शेतीची पाहणी करणार आहेत।